आणि कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी थोडीशी माहिती सांगत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल फोन यांसारख्या आताच्या जीवन शैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची आहे. हे सर्व सहजासहजी विघटित होत नाही. या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे भारत सारख्या प्रदेशशील देशात बरेच प्रमाण आहे. नमस्कार, माझे नाव चिन्मय चंद्रकर. मी आता तुम्हाला ई कचऱ्याचा पुनर्वापर याविषयी माहिती देतो. ई कचरा पुनर्वापर करणे, ई कचरा संकलित करणे, ई कचऱ्यातील उपयुक्त साहित्यांचा पुनर्वापर करणे, ई कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून वापर करणे, ई कचरा व्यवस्थापन करणे. नमस्कार, माझे नाव श्रेया संजय माणगावकर आहे. मी आत्ता 6वीमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापन या विषयावर काही माहिती सांगत आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढविणे, सोयीसुविधा देणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या अप्रशिक्षित व्यक्तींना प्रशिक्षण देणे, नागरिकांनी घरातील इलेक्ट्रॉनिक कचरा कोठेही टाकून फेरप्रक्रिया करणाऱ्या केंद्राला इलेक्ट्रॉनिक कचरा द्या. अशास्त्रीय पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कचरा जाळू नका. धन्यवाद. सांगितलंय तेवढं बरोबर.